राज्यपाल पदाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तींनी ज्या राज्यामध्ये आपण राज्यपाल म्हणून केंद्राचे प्रतिनिधी आहोत त्या राज्याचं असणारं दैवत, त्या राज्याचं असणारं श्रद्धास्थान यांच्याबद्दल बोलताना माननीय राज्यपाल महोदयांनी काळजी घ्यायला पाहिजे होती, हे असं माझं मत आहे. परंतु राज्याचे राज्यपाल त्यांच्याबाबत जे वक्तव्य करतायत त्याच्या विरोधात इतका रोष व्यक्त होतोय, त्या ठिकाणी आंदोलन होत आहेत. स्वतः उदयनराजे हे सुद्धा आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये भावूक झाले, परंतु कुठली कारवाई किंवा एखादं त्यांच्याकडनं अपोलॉजी अशा पद्धतीचं काही दिसत नाही. आम्ही बर का माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी, आम्ही सर्व मंत्री महोदयांनी, राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यपालांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे, त्याचं कुणी समर्थन करणार नाही ही स्पष्ट भूमिका आम्ही घेतलेली आहे. आम्ही त्याच्याबद्दल तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे, माध्यमांच्या समोर केलेली आहे, उघडपणानं केलेली आहे, भाषणांमधनं केलेली आहे. आम्ही कुणीही माननीय राज्यपाल महोदयांच्या छत्रपती शिवरायांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचं कधीही आम्ही या ठिकाणी म्हणजे त्याचं समर्थन तर सोडाच, परंतु त्याच्या बाबतीत आम्ही नेहमीच नाराजी व्यक्त केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कालही आमचे दैवत होते, कालही आमचा आदर्श होते, आजही आमचे दैवत आहेत, आदर्श आहेत, तर पुढे हजारो शेकडो वर्ष राहणार आहे. माननीय राज्यपाल महोदयांनीच आता राज्यामध्ये झालेला एवढा मोठा त्यांच्या वक्तव्यावरनं उठलेला गदारोळ पाहता त्यांनीच आता याच्यामध्ये सुधारणा करणं आणि त्या बाबतीत त्यांचं स्पष्टपणानं जे मत आहे ते म्हणजे या बाबतीतलं बोलणं आता हेच उचित ठरेल, कारण ते एका मोठ्या पदावर बसलेले आहेत. राज्यपाल पदाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तींनी ज्या राज्यामध्ये आपण राज्यपाल म्हणून केंद्राचे प्रतिनिधी आहोत त्या राज्याचं असणारं दैवत, त्या राज्याचं असणारं श्रद्धास्थान यांच्याबद्दल बोलताना माननीय राज्यपाल महोदयांनी काळजी घ्यायला पाहिजे होती, हे असं माझं मत आहे. आज राज्यपाल पदमुक्त होणार अशा पण बातम्या आहेत. मी मगाशी याच्या बाबतीत फोनवरती प्रवासात असताना बोललेलो आहे की जोपर्यंत राज्यपाल भवनकडनं किंवा माननीय राज्यपालांच्या कार्यालयाकडनं किंवा स्वतः माननीय राज्यपालांच्याकडनं याच्यावर अधिकृत भाष्य येत नाही तोपर्यंत मंत्रिपदावर असणाऱ्या आमच्यासारख्या व्यक्तींनी त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही.